सो गाइस फाइनली साहिल वाले आले भाई, वेट केला भाई। हां डम पिंगम पटा टटर टटर टम पम 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 पम। सो हे गाइस वेलकम टू माय ब्लॉग। सो खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करतोय बिकॉज थोडाफार प्रॉब्लेम झालेला, मी नंतर शेअर करेन तुम्हाला आरामात। दादाजी पाणीपुरी पाहिजे आला, जेवायला हॉटेलला मस्त की खातो, मोठा काम करून आलो मस्त की आता जेवतो। इकडं पाहू शकता मस्त व्ह्यू आहे तुम्हाला इथं हॉटेल, आणि तिकडं मस्त बघायला भेटत त्यांना पगो कसलं आहे खाताना ते हो तिथं। जेवण घेतो मस्त पैकी। साहिल माले आहे आपल्या घरी, साहिल माले, साहिल माले बारके मित्रांनो, फायनली आपल्या घरी आज येत आहे साहिल माली, तो वेलकम आहे भाई, भाईला करायचं शूट। सो गाय फायनली साहिल माले आलेत भाई, वेट केला भाई, गोल्डन मॅन फायनली साहिल माली आलाय घरी आपल्या। आता काय स्थिती काय माहिती, मला एकदा व्हिडिओ मध्ये रोल करायला भाई मला काम फुटतो, भीती वाटते, म्हणजे बोबडी बोलते ना असं, हे कसा उचललं ह्याच्यात काय ना वाटत। पण आपली तो गाय फायनली साहिल माली चाललाय घरी, खूप मजा आली साहिल माली सोबत शूट करता करायला। सो असं कर राहू, भेटत राहू 100% विषय नाही, भले बरं वाटला, आणि एक दिवस आपण नक्की भेटू शकली एकत्र परत एकदा व्हिडिओला स्क्रिप्ट करायला, स्क्रिप्ट आणि आपले समय शेट येत पाहू शकते इथं बारके आला कुठं होता रे बारके। आज आलेला आपल्या घरी साहिल माली, सो खूप मस्त वाटला व्हिडिओ काढून, आणि माझी तब्येत पण थोडीफार बिघडले, ताप आलाय मला, सांगेन काय झालं काय नाही। आणि मित्रांनो मी 2 दिवसासाठी चाललो आहे आपल्या सोसायटीमध्ये चाललो आहे, बिकॉज मला इथं नाही बरं वाटत। माव तो मी पाहुणा चाललो, ओके काय आणू किंडरजॉय, ओके पैसे दे, पैसे दे, आपल्या घरी कोण आलत, कोण आलत रे सांग याला कनिष्ठला। आपण कसं व्हिडिओ मध्ये होतो ना सगळी, मग आम्ही व्हिडिओ मध्ये आहेत, माऊली पण सगळी, नग्स दीप बीप सगळी, मग कनिष्ठला नाही घेतलाय मग, गणपतीला पैसे दिले, किती पैसे दिले सांग, जाम पैसे दिले सांग रे माऊली, पैसे नाही दिले रो, चलो आपण। मित्रांनो युनिकचं वातावरण पाऊस आता कसला भारी आहे, मस्त छान आहे, आणि या युनिकच्या वातावरणामध्ये मस्त आहे की मी फुल राईड करतोय, एकदम हळू हळू चाललंय, आणि खूप जणांच्या मनात प्रश्न पडला असेल की काय विषय काय नाही, तर विषय काय नाही म्हणजे मी करा, आता मागच्या 2 दिवस मी जास्त खूप जास्त टेन्शनमध्ये होतो, म्हणजे मी मला माहीत पण नाही काय विषय, पण तरी पण मी बाहेर होतो ऑर्डरला होतो, आणि इकडं एक मित्र आला, दादाचा मित्र, आधी माझा मित्र होता ना दादाचा आला, तो येऊन गाडी चोरून गेला, आणि ते आला आमच्या अंगावरती, आणि त्याने आमच्यावरती खोटा आरोप केलाय, त्याचा मी एक ना एक दिवस पुरावा देईनच, गपना बसणार, मी माझा मोबाईल पडलेला, मी जी गोष्ट पोलिसांना पण असते भेटली ना ते मी वस्तू शोधून काढले, या गोष्टीत पण मी गपना राहणार, कारण का कायच नाही गेला, माझी एवढी चांगली गाडी आहे, मी कशाला गाडी चोरू, आम्ही कशाला गाडी चोरू, म्हणजे माझ्या दादा नाव घेतलाय, आणि मी भाऊ असणार, मी तिथं गेलेलो, माझ्यावरती पण हे आलाय, मग बघू मी गपना बसणार, आणि ज्यांची गाडी गेली त्यांची पण काही चुकी नाही, त्यांची गाडी चोरी गेली म्हणून त्यांनी काही ते लोकांनी कंप्लेंट टाकलेली, बट ह्यो आपला मित्र गद्दार निघाला, आणि मी नाहीच म्हणजे नाहीच, मी त्याला मी माझा असा कोण बेस्ट फ्रेंड नाही किंवा माझा तो खास लंगोट मित्र नव्हता, मग त्यांनी का असा केला आमच्यासोबत ते मला एकदा विचारायचं आहे, त्याला कन्फर्म करत आहे,
का डायरेक्ट नाव सांगितलं आमचं, हे आम्ही गाडी साफ चोरा सांगितले बघा. त्यासाठीच मी दोन दिवस हिडोना टाकला, कारण का माझ्या मी चेन ठेवून परत चेन ठेवली ऑलरेडी, चेन माझी गोल्ड लोन मध्येच होती, परत तिच्यावरती मी पैसे काढले 14,000 रुपये काढले मी, सॉरी 15,000 रुपये काढले, त्यातले 14,000 रुपये 12,000 रुपये देऊन टाकले, बाकीचं काही एक्स्ट्रा काम निघाला तर परत पे करायला लागते. खरंच खूप टेन्शन येत आहे मला, आणि त्यासाठीच मी आज थोडासा शांत ठिकाणी आलाय, कारण का मला आता नाही इच्छा होत राहायची. आधी पण होती असं माहित होतं, परत आता तर शप्प सांगतो नाही इच्छा होत गाव राहायचे. गाव भारी आहे, गावचं काय नाही लाईफमध्ये, म्हणजे आजपासून मी प्रॉमिस करतो मी कधी जास्त वाईट वागलो पण नाही आणि मी कधी जास्त चुकत पण नाही, पण तरी पण सांगतो मी लाईफमध्ये आजपासून मी कधी वाईट कामं नाही करणार माझ्या लाईफमध्ये. कोण मला उलटा बोलला ना तरी पण सहन करीन, गप्पा बसीन पण क्रोध न होणार, एक चांगला माणूस म्हणून राहीन. आधी पण होतो मी, आताही राहीन, अजून बेटर राहीन. किती पण काय पण बोलू दे त्या गोष्टीला मी इग्नोर करेन, फक्त एक शांत राहीन, नाही कोणावरती बोर्ड करणार, नाही कोणावरती कोणाशी कधी भांडणार. गाईज खूप टाईमनंतर आलो आहे सोसायटीमध्ये, इथं कसं कोण वॉल करणं काय नाही, एकदम शांत रिलॅक्स वाटतो मला. आता मस्त येऊन थोडासा बसेन, फ्रेश वाटेल मला. मी जस्ट रिलॅक्स करण्यासाठी आलो आहे, थोडा टेन्शन आहे, थोडंसं इथं बसून थोडं बरं वाटेल. हेच मी जात होतो मस्तकी आलो, आल्याला आपल्या नाही भेटले छोटी चिलबिल परिवार, आपली यूट्यूब फॅमिली छोटीशी. आणि ही बघा ही खूप कूल आहे. हे मी काय खेळतो सांग, पबजी खेळतो का फ्री फायर खेळतो, नक्की सांग. तिला बोलवते काय बोलतो मी केलतो नाही, तू आधी खोटं बोललीस, आधी फ्री फायर बोललीस ना, नाही फ्री फायर नाही खेळत मी, हा पबजी खेळतो. तू खेळतेस का? जमतच नाही, सांग ना कशाला खोटे बोलतेस, तू फक्त स्माइलच करत असतेस का, बोलत नाही आज काय? त्यावेळी खूप जास्त बोलत होती, आज बघ अशी केळशी. सॉरी ब्रो, नेक्स्ट टाइम बेटर नेक्स्ट टाइम. सो मित्रांनो, छोटी प्रिन्सेसला मी राईड देतोय आणि तिच्या भावाला राईड देतोय. आता आम्ही सोसायटीमध्ये सुट, कनिष्ठला पण खूप मिस करतोय, त्याला बोललो ये पण ना येतो, पप्पा टाकून येत नाही. सो वाव कसलं आहे सोसायटीमध्ये ना, हे बघ खतरनाक. Shots with a broken spleen, yeah. I'm back with the mess. Ye dekho guys, ye dekho. Aisa lag raha hai princess. Chalo gaya hai? Ha. Ha, kitni hai? Ye ye 1.5. Ye dekho bhai sahab. Oh, right. Alag skating karke rakha hai. Kaisa lag raha hai amar? Mast lag raha hai na? Mast tarike se hum log ghum rahe hain. अरे देखो ये ठुमक रहे वाले को टा 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 मावला घेतलाय पुन्हा बाहेर रागवायचा आणि हिला परत द्यायचंय. बाबा येते ना, बस तुमची मावशी गेली, मावशीचं लक्षात नव्हतं माझी मावशी. मित्रांनो मॅच लागला पाकिस्तान वर्सेस इंडिया मुकाबला, मायूस. पाऊस पडलाय आणि मॅच थांबवले, मला 100% माहिती आज इंडिया जिंकेल. मागच्या टायमाला पण इंडिया जिंकली असते. चला थँक्स फॉर वॉचिंग, बाय.